नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लिगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हिंदू वारस कायद्यामधील को पार्सनर हा शब्द काय आहे याचा अर्थ काय आहे याची अप्लिकेबिलिटी काय या आहे आणि तरतूद काय आहे हे आपण बघूया तर मित्रो हिंदू वारस कायद्यामध्ये आपण सेक्शन सहामध्ये एक शब्द बघतो किंवा एक डेफिनेशन बघतो ते काय आहे को पार्सनर को पार्सनर म्हणजे काय हिंदू कुटुंबातील असा सदस्य ज्या सदस्याला जन्माने वडळाच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क प्राप्त होतो आता प्रश्न पडतो हो की हे जन्माने म्हणजे काय कारण असं आहे की याच हिंदू वारस कायद्यामध्ये सेक्शन आठमध्ये अशी एक तरतूद आहे की लिगल हेअर्स ते काय म्हणते की लिगल हेअर्सना वडलाच्या प्रॉपर्टीमध्ये वडिलाच्या मृत्यूनंतर हक्क निर्माण होतो असं सेक्शन आठ म्हणतं गोंधळधारांना कळत नाही ना की सेक्शन सहा म्हणतो जन्माने हक्क निर्माण होतो त्याला को पार्सनर म्हणतात आणि मृत्यूने ज्याला हक्क प्राप्त होतो त्याला लिगल हेअर म्हणतात मग फरक काय आहे याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा एक माणूस आहे आणि त्याच्याकडे दहा एकर जमीन आहे त्याला एकाच दिवशी जुडी मुलं जमा जन्माला आलीत त्या जुडी मुलामध्ये एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे आता हिंदू वारस कायद्याप्रमाणे सेक्शन सहा जे आहे को पार्सनर को पार्सनरीचे राईट दोन हजार पाचपर्यंत सांगतो दोन हजार पाचमध्ये अमेंडमेंट आलं आता मुलींना पण को पार्सनरीचे राईट आले आहेत पण दोन हजार पाचपर्यंत जो आहे तोपर्यंत मुलींना को पार्सनरीचे राईट नव्हते म्हणजे सेक्शन सहाचे राईट नव्हते त्यांना सेक्शन आठचे राईट होते तर दोन हजार पाचच्या आधीचं आपण उदाहरण घेऊ की एखाद्या माणसाला एकाच दिवशी मुलगा आणि मुलगी जुनी मुलं जन्माला आली आता याच्यामध्ये मुलाला काय को पार्सनरचे राईट मिळाले म्हणजे जन्मल्या जन्मल्या तो वडिलांची जी दहा एकर जमीन आहे त्याच्यातील पाच एकर जमीन घेऊन टाकतो का कारण तो को पार्सनर आहे आणि को पार्सनरला जन्माने राईट मिळतो म्हणून वडिलांची पाच एकर गेली कोणाला मुलाला वडिलांकडे किती उरली पाच एकर आता काही वर्षांनी जेव्हा वडील मयत होतात तेव्हा सेक्शन आठ अप्लिकेबल होतो लिगल हेअर्स मग त्याच्यामध्ये मुलाला आणि मुलीला दोघांनाही वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा प्राप्त होतो मग काय होतो तेव्हा मग वडिलांचे जे पाच एकर उरलेले आहेत त्याच्यातील फिफ्टी पर्सेंट मुलगा घेतो फिफ्टी पर्सेंट मुलगी घेते उर्वरितमधील म्हणजे मुलगा डबल बेनिफिशरी ठरतो कसा जन्मल्या जन्मल्या वडिलांचे पाच एकर घेतले को पार्सनर म्हणून वडील मयत झाल्यानंतर वडिलांचे उर्वरित पाच एकरमधील अर्धे घेतले आणि अर्धे बहिणीला दिले लिगल हेअर म्हणून म्हणजे बहिणीला एक चतुर्थांश हिस् इस, हिस्सा इस, मिळायचा आणि भावाला आधी फिफ्टी पर्सेंट आणि नंतर उर्वरित हिस्सामधीलही फिफ्टी पर्सेंट म्हणजे याला पंच्याहत्तर टक्के जमीन याला यायची पंचवीस टक्के बहिणीला जायची असं ते गणित होतं हे गणित चुकीचं होतं अन्यायकारक होतं म्हणून दोन हजार पाचमध्ये सेक्शन सहामध्ये अमेंडमेंट आणलं आणि मुलीला पण को पार्टनर बनवलं आणि आजपासून म्हणजे नऊ नऊ दोन हजार पाचपासून मुली को पार्टनर बनल्या हिंदू वारस कायद्याप्रमाणे त्यांना समान हक्क मिळाला असं ते तरतूद आणण्यात आली आणि तिथून सुरू होतो एक वाद आणि कोर्ट कचेरीचा एक लढा मुलींच्याद्वारे मुलींनी धडाधड पार्टिशनच्या सूट टाकल्या भावाच्या विरोधात की माझ्या वडिलाची जी जमीन होती आता मी पण को पार्टनर आहे त्याच्यामुळे मला या प्रॉपर्टीमध्ये वारस हक्कातील को पार्टनरच्या डेफिनेशन अंतर्गत म्हणजे सहाच्या अंतर्गत समान हक्क पाहिजे आत्तापर्यंत काय होतं वडील जिवंत असेपर्यंत मुलगी हिस्सा मागू शकत नव्हती पण सेक्शन सहा काय म्हणतो जन्माने वारस म्हणजे मरेपर्यंत वडील मरेपर्यंत वाट बघायची गरज नाही म्हणजे वडील जिवंत असताना ते वडिलाच्या आणि भावाच्या विरोधात दावा दाखल करून सहाच्या अंतर्गत पार्टिशन मागू शकतात ही सोय आत्तापर्यंत नव्हती म्हटलं तर एक चांगली सोय म्हटलं तर वाईट सोय जे काय असेल पण ही सोय आली आणि मुली को पार्सलर म्हणून दावा टाकू लागल्या पण जसे जसे दावे कोर्टात गेले मग कोर्टात प्रश्न निर्माण झाला की बऱ्याच प्रॉपर्टी तर विकल्या गेल्या मुलीची संमती न घेता ते डिस्पोज ऑफ झाल्या मग याचं काय मग त्याच्यावर एक सोल्युशन आलं की ज्या दिवशी हे अमेंडमेंट झालं नऊ नऊ दोन हजार पाच त्या दिवशीपासून पुढे हा कायदा लागू करायचा आणि तिथून हे लाभ द्यायचे बरं रेट्रोस्पेक्टिव्ह की प्रॉस्पेक्टिव्ह याच्यावर पण खूप मोठा वाद झाला जेव्हा विनिता शर्माचं जजमेंट मी तुम्हाला समजावून सांगेन तेव्हा सांगेन चार केस सांगेन तुम्हाला फुलवतीच्या केसपासून सुरू करू विनिता शर्माच्या केसमध्ये आपण संपवू तुम्हाला एकूण कन्सेप्ट समजेल आज फक्त थोडक्यात सांगतो की मग हा सगळा कथ्याकूट केल्यावर कोर्टाने असं म्हटलं की मुली वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये को पार्सनर बनल्या कधीपासून बनल्या नऊ नऊ दोन हजार पाचपासून बनल्या त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवसापासूनच प्रॉपर्टीत हिस्सा मागावं पण हे मागताना दोन अटी सांगितल्या एक पहिली अट अशी आहे की नऊ नऊ दोन हजार पाचला वडिलांची प्रॉपर्टी शिल्लक पाहिजे पहिली अट आणि दुसरी अट प्रॉपर्टीमध्ये सेक्शन सहाच्या अंतर्गत को पार्सनर म्हणून पार्टिशन मागणारी जी मुलगी आहे ती मुलगी जिवंत पाहिजे या दोन अटीची पूर्तता होत असेल तर अशा मुली को पार्सनर म्हणून वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतात समजा या तारखेला मुलगी जिवंत ता नसेल किंवा वडिलांची प्रॉपर्टी शिल्लक नसेल आधीच डिस्पोज ऑफ झाली असेल विकली असेल तर त्या केसमध्ये मुली को पार्सनर म्हणून आपला राईट बजावू शकत नाही अशा पद्धतीचं हे जजमेंट आलं तर मित्रो हो, ही आहे को पार्सनरी कन्सेप्ट तर थोडक्यात काय को पार्सनर म्हणजे असा फॅमिली मेंबर जो जन्मल्या जन्मल्या वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये लिगल राईट त्याचा क्रिएट होतो तो हक्क सांगू शकतो पार्टिशन मागू शकतो आणि सेक्शन आठमधील लिगल हेअर म्हणजे तो मृत्यूनी म्हणजे वडील मयत झाल्यानंतर राईट मागू शकतो असे हे दोन वेगळे सेक्शन आहेत आणि दोन सेक्शनमधील तरतूद आहेत तर मित्र ही होती माहिती को पार्सनर या कन्सेप्टबद्दल आणि हिंदू वारसाबद्दल तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदे पाहत राहा आणि हो ज्यांना सल्ला आहे ते संपर्क करू शकतात माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे पण थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही व्हॉट्सअपवर दा नावगाव जिल्हा लिहून तुम्ही मेसेज टाका तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर मी तुम्हाला सल्ला देईन बाय